आजची रेसिपी आहे बोंबिलचे वडे। याची कृती याप्रमाणे। बोंबिल वडे बनवण्याकरिता आपल्याला लागणार आहे फ्रेश बोंबिल, 200 ग्रॅम ज्वारीचं पीठ, 200 ग्रॅम तांदळाचं पीठ, 100 ग्रॅम बेसन, एक अख्खा कांदा चिरलेला, एक चमचा जिरं, एक चमचा लाल मसाला, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, एक चमचा धने पावडर, कोथिंबीर चिरलेली, तेल लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ। तांदळाचं पीठ आपण मिक्स करणार आहोत ह्याच्यात, त्याबरोबर बेसन ही मिक्स करणार आहोत। धणा पावडर मिक्स करणार आहोत, मीठ ऍड करणार आहोत। आता आपण याला एकजीव करून घेऊ या प्रकारे। बॉईल केलेले पाणी आहे ते घालू। हे पीठ आता आपण गळून घेऊ। गरम पाणी आपण जेवढं चांगल्या प्रकारे गरम करून घालू तेवढ्या छान प्रकारे ते पीठ आपलं मळून तयार होईल। या प्रकारे आपला पोळा तयार आहे। आता आपण याला एक 10-15 मिनिटं ठेवून देऊ असं। पॅन गरम होते। आता आपण त्यात तेल घालणार आहे। तेल गरम झालं आहे, जीरो घालू। जीरो परतवलेला आहे, आता आपण त्यात कोथिंबीर घालू। हळद घालू, मसाला घालू, गरम मसाला, कांदा घालू आणि फ्राय करू। खमंग जो वास फुटलेला आहे सगळ्या मस्तपैकी फोडलेला आपण पाहू शकता। तेजी झालेला आहे कांदा सगळ्या मसाल्यांमध्ये। आता आपल्याला इथे बोंबिल घालायचं आहे। आणि हे शिजू द्यायचं आहे आपल्याला। बोंबिल इथे लगेच शिजलेले आहेत हे बघा। या प्रकारे आपण त्याला याच्यातच स्मॅश करून घेऊया। आणि छान प्रकारे आपले बोंबिल आणि त्यातला मसाला हे एकजीव झालेले आहे। आता आपण हे जे वडा आपण करणार आहोत बोंबिल वडा त्यामध्ये घालण्यासाठी तयार आहे। थोडं आपण ह्याला घट्ट करून घेऊ, त्यासाठी आपल्याला अजून 2 मिनटं शिजून घ्यावं लागेल, शिजत राहते। आपण पाहू शकता या प्रकारे बोंबिल मसाला रेडी आहे। आपण आता गोळ्या घेऊया चटणं आणि ह्याला आपण या प्रकारे तयार करू। आपल्याला इथे वडे करायचे आहेत म्हणून हे सारण मी अगदी थोडंसं घेतलं आहे। आता मी ह्याला बंद करून एक त्याला वड्याचा आकार तयार करते त्याचा या प्रकारे। त्याला एक बोंबिलचा टेस्ट यावा म्हणून हा थोड्या प्रमाणात मी बोंबिलच्या मसाल्याच्यात घालून हा वडा अशा प्रकारे रेडी केला आहे।
या प्रकारे कढे घेऊया. यासाठी तेल घालूया. त्यात तेल तापलेलं आहे. आपण हे वडे आता हळूहळू या तेलात शिजूया आणि डीप फ्राय करूया. आता आपण याला टर्न करूया. एका साईडने छान खरपूस फ्राय झालेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. या प्रकारे आपले बोंबील वडे रेडी आहेत. हे आपण कोणत्याही रस्स्याबरोबर किंवा कोणत्याही कालवणाबरोबर खाऊ शकता.